पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे 49,000 दागिने चोरट्यांनी हातोहात लंपास केलेत. सदर चोरीची घटना ही शनिवारी दिनांक 6 मे रोजी भर दिवसात 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कल्पना आनंद कोळी वय 55 राहणार चिंचणी वांगी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी की कल्पना कोळी या कडेगाव तालुक्यातील चिंचणी वांगी येथे राहतात. शनिवारी दिनांक 6 मे रोजी त्या खरेदी करण्यासाठी सांगलीत आपल्या कुटुंबियांसह आल्या होत्या. सांगलीतील सराफ कट्टा ते शनिवार बाजार या परिसरात खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी कोळी यांचे 49,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केलेत. सदरचा प्रकार हा भर दिवसा दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडलाय. कोळी या खरेदी झाल्यानंतर त्यांच्या पिशवीमध्ये ठेवलेले दागिने बघत असताना त्यांना दागिने मिळाले नाही. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली असता कुठेही दागिने पडल्याचं दिसलेलं नाही. अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.